सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे। ओबीसी आरक्षणावरून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार वेळ काढूपणा करतंय अशी टीका चिखलीकरांनी केली आहे। इम्पेरियल डेटा सादर केला नसल्याने न्यायालयाने यापूर्वी देखील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती। हे माहीत असताना देखील राज्य सरकार अर्धवट माहितीच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयात गेलं। मुळात महाविकास आघाडीला ओबीसी मराठा समाजासह कोणालाही आरक्षण द्यायचं नाही, तर केवळ 5 वर्षे महाराष्ट्राला कसं लुटायचं एवढंच ते काम करताय अशी टीका खासदार चिखलीकर यांनी केली आहे। म्हणजे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला ओबीसीला आरक्षण द्यायचं नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, कोणाला आरक्षण द्यायचं नाही, 5 वर्ष आपल्याला कसं लुटता येईल महाराष्ट्राला या पद्धतीनं ते काम करतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, माननीय आदरणीय न्यायमूर्ती निरगुडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आयोगाची स्थापना केली, त्यांना त्याचं अध्यक्षपद बहाल केलं, पण अध्यक्षपद बहाल केल्याच्यानंतर त्यांना स्टाफ नाही, त्यांना कार्यालय नाही, त्यांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही। मग तुम्ही अध्यक्ष त्यांना नेमून महाराष्ट्रातल्या जनतेची देशातल्या जनतेची दिशाभूल करताय असं माझं स्वतःचं मत आहे।